इसे मारने की कोशिश इस मरतबा राउंड इसका निकल के बड़ा है छेड़न फार मुट्ठी कागिर या पाया ही जब उसकी भी चर्चा नहीं करो तो इस मरतबा पैक फुटे गए कट किया रहा पॉइंट पे यानी क्यों भी लगा लेकिन बहुत जल्दी अपनी क्रीज में पहुंच गए थे बैट्समैन करण करण लिंगो का किया में खिलाड़ी लंबन पे एक से ज्यादा कुछ भी नहीं मुकाबल करिए ऑन दी राइट तीर की बानी खेला है कोई मौका नहीं गजब का शॉट चार रन तो के खेला इन के बाद चार रनों के लिए इस पहले बार खींच के मारा है बिल्डर है ओह माय गॉड क्या टूटा सपना टूटा वहां पर किशोर का जेपी है इस मरतबा फुल पे लिया है इनफील्ड के ऊपर से टिपिकल पावर प्ले स्ट्रोक क्या रन कदम चाहेंगे पहली गेंद स्ट्रोक करने की कोशिश चाहते थे सूरज बोलता है तीन गेंदे टॉप के लिए उन्होंने किशोर मुकादम फ्लाई किया फिर आने बल्ले की कोशिश सही कॉल है वहां पर अलीवास की भाई दिनों में था काफी दम ड्रॉप करने की कोशिश ढूंढते रह जाओगे ढूंढो ढूंढो के साथियां इस तरह की गेंदबाजी करें किशोर मुकादम कमाल की बॉलिंग हो रही है मानो कोई कॉइन है इससे पीछे राउंड इसका निकल के बड़ा है छेड़न खड़ा कौन बेधड़क इसे मारने की कोशिश इस मरतबा सब इस पिस्टल निकल जवाब किशोर मुकादम का आउट हुए करण किशोर मुकादम आते ही आपने भी स्विच इट किया लेकिन इनके लिए फेलर पहले ही लगा दिया गया था ये है कप्तानी एक रन आता हुआ स्कोर में तीन ओवर की समाप्ति रन बने हैं टीम को दबा दिया अच्छा शॉट रन किया एक रन होना दूसरे खिलाड़ी पहुंचे और पास लाके दो रन स्मार्ट क्रिकेटर फ्रॉम सौरभ मात्रे दो रन से पूरी पार्टी का स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन एक विकेट गमन के बाद देखिए नीचे तो बहुत आते हैं लेकिन लौटा कितने रन सौरभ पर मात्र है इस द रन मशीन ऑफ पार्टी इज अ की प्लेयर भविष्य पवार कच्चा बैटर सौरभ को पीछे आते क्या कर दिया गेंद को बैटर पॉइंट पे एक रन पॉइंट पे छोड़ कर सरल जाओ तीन के लगे चार दौड़ा देख लिया शॉट पण त्यांनी भारी मारला होता और इस मरतबा अंदर आने की गेंद को पुश किया
करते हुए मुक्ति पड़नी भी तो बड़ी आता दिवस क्या दुसरा सत्र इथे अडचणीत आहे चॉकलेट क्षेत्राच्या गरीबने प्रत्येक डायरेक्ट हिट पॉइंट अनसक्सेसफुल अटेम्प्ट स्वतः गोलंदाज सुरत तिघू पर्यंत जाण्याकरता असतील संध्यासाठी हा केंद्र आहे लाईन पासून अलग होत असताना थोडा इच्छा डावच्या टच मध्ये फटका देण्याचा प्रयत्न पुन्हा नेटवर तिथे संजय चौकला हा तिथून निर्गाव आला सुरुवात चौकाराने झाली एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलेले आहे त्या म्हणजे पाच खर्डी आणि घोडसई असा हा सामना मैदानी पाच मध्ये निर्धारित पाच षटकांचा समोर एका स्टँड मध्ये तिकडे मला असं वाटतं जी लाईट ब्लिंक होती आहे ती लगेच बंद करा धन्यवाद यावेळी फटका इकडे पोहोचलेला आहे चिपला जेल आणि फलंदाज संदेश केने अर्थात दलित इलेव्हन घोडसई बॉलचा कर्णधारला गोल संघाच्या नावाचा बोल झाला आहे अत्यंत काळजीपूर्वक खेळलं पाहिजे त्याचबरोबर क्रिकेट शरीराने खेळलं जातं आणि तितकंच ते ब्रेनने सुद्धा खेळलं जातं पहिली धाव अतिरिक्त वेगाने घेतली म्हणून दुसरी धाव घेण्याची संधी मिळाली बसले बैठक फटका त्यानंतर लॉक केला स्वरांचा विकेट हा ड्राईव्हचा फटका दर्जेदार चौका मारलं गच केली विचार झाला बरं पुरासाठी सहा चेंडू आहे हलकी दिशा दिलेली आहे पाहिजे चक्रक्षक फंबल करत आहेत आणखी एकदा दोन धावा अत्यंत चपलाईने पूर्ण केल्या गेलेल्या आहेत ज्यावेळेस टोटल थोडं कमी असतं किंवा धावपळ तितकं फार मोठं सजले नसतं पहिल्या इनिंग मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये त्याचा परिणाम गोलंदाजांवर होत असतो होत असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की एखादा दुसरा मोठा हिट जर आला तर या सामन्यामध्ये तुरंत निश्चितच माफी मोडत असते यावेळेसचा हा चेंडू चांगला होता परंतु जी राणे साहेब यांच्या वतीने कव्हर केलेले जर लागोपाठच्या तीन चेंडूंवर तीन चौकार दिले तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज इकडे दिलं जाईल सन्मानी अजितजी राणे की जे ओबी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या वतीने हे बक्षीस अनाउन्स झालेलं आहे इथल्या स्पर्धेमध्ये खरं तर आम्ही सर्वांचं स्वागत करू स्पर्धा तुमच्या गावची आहे आणि बत्ती सर्व पर्व या स्पर्धेचं विमानदार रीतीने पुढे सरकारलेलं आपण पाहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट या स्पर्धेमध्ये कोणताही निर्णय वादातीत राहिला नाही कोणत्याही गोष्टीवरून या स्पर्धेमध्ये आर्ग्युमेंट झाली नाही त्याचबरोबर अंपायरचा डिसरिस्पेक्ट झाला नाही ही खरी ओळ आहे जेपी पॅनलची चांगली पंचगिरी चांगले अंपायरे या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेपी पॅनलच्या पंचांनी केलेली आहे हळूवारपणे धावपळ पुढे गेले एकूण धावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या आहेत सोळा ही स्पर्धा पूर्णत्व जाण्यासाठी अनेक पुलिस कारामधून सहकार्य आलं एकमेकांचा सहाय्य करू अवघे करू दुपंत असं म्हटलं जातं या पंचमी दात्यांचाही आयोजकांच्या वतीने आपल्याला रूप व्यक्त करावं लागेल प्रवाहाच्या आणि इथे अपेक्षित अंतर मिळवलं 2000 माणसांमध्ये एखादा पंडित जन्माला येतो 10,000 माणसांमध्ये एखादा चांगला वक्ता जन्माला येतो परंतु समाजामध्ये दानशूर दातृत्वाची वानवा असते परंतु या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यानी ज्यानी सढळ हाताने तण मन ठाणाने तिथे सहकार्य केलेले आहे त्या सर्वांच्या आयोजकांच्या वतीने आपण रूप व्यक्त करूया आणि ते आपलं कर्तव्य आहे या स्पर्धेसाठी क्रमांक 3 बक्षीस ज्यांच्या वतीने दिलं गेलं ते दत्तभक्त नवनाथ परमपूज्य कमलनाथजी बाबा यांचंही आपल्याला रूप व्यक्त करावं लागेल या गावावर त्यांचं फार मोठं वरत असतं घेऊन त्याचे म्हणजे 19 धावांची गरज 15 धावांची गरज आहे 19 चेंडूंचा काही शेषक मेघवर पांडन डिपने क्षेत्रक्षण चांगलं झालं जितकं चांगलं क्षेत्रक्षण तितकी चांगली फेटी कलेक्शन करत असताना थोड्या फटके आपण पाहतो आणि तेच लोन खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा आले सॉफ्ट क्रिकेट डिपने क्षेत्रक्षण उपस्थित त्याच्यावर सायकोलॉजिकल प्रेशर आणि इथे ज्यावेळेस तुम्ही दबाव सुधारून कामगिरी करू शकत नाही त्यावेळेस तुम्ही जी कामगिरी करता त्यामध्ये अनंत उणीव असतात त्याचबरोबर त्या कामगिरी तुम्हाला सातत्य ठेवता येत नाही आणि नियंत्रण राखता येत नाही फेकीमध्ये नियंत्रण कमी झालं होतं 25 ऑन दी बोर्ड
यानी फुटबॉल मध्ये कन्वर्ट केला स्पिनरला छत्ररक्षक उपस्थित स्ट्रेट टू द फील्डर वेल जज आणि कोणी वेल टेकर बाय द फील्डर यस विकेट गो काउंट ए 1 कबड्डी गोलकीपर गोल संघाच्या बाजूने अगदी फुटलेला आहे नाही ना नाही ठीक आहे साहेब सर भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह डिफेन्स करतायत 16 धावांमध्ये 12 ची गरज असताना एक आपण पाहू शकाल क्रिकेटमध्ये असेसमेंट चांगलं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर क्रिकेटमध्ये तुमचं आकलन चांगलं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर क्रिकेटमध्ये तुमच्याकडे अनेक प्लॅन असतात तुमचा ए प्लॅन फेल होतो त्यावेळेस तुमच्याकडे बी प्लॅन उपस्थित असणं फार गरजेचं आहे तो रोड मॅप जर तुमच्याकडे असेल तर फ्लेक्झिबिलिटी इन डिसिजन्स ज्यावेळेस काम करते त्यावेळेस तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर येत असता आणि चांगला खेळ तुमच्या वतीने होत असतो परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये असमर्थ ठरलेला खाडी संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी दाखवायला परंतु जीवंतपणा टिकून ठेवू शकतील गोलंदाजी करणारा संघ अर्थात खाडी संघ 14 चेंडू 10 धावांची गरज इथे लॉक केलं पायामधून लॉक केलं आणि छत्ररक्षकाने इथे विरंगाई केली भिलाई छत्ररक्षकांचा अचूक वेग आणि फलंदाज सुरू शकतो उंची मिळाली होती माझ्यापर्यंत माहिती देऊन पोहोचवते कोण आहे त्या सामन्यातील विजयाचे चिंतक आहे